तर मुलांनो, आपण मराठीतील सातवा जो आपला पाठ आहे किंवा धडा, आजारी पडण्याचा प्रयोग, ठीक आहे, तो समजून घेतला आणि त्यातील जे शब्दार्थ होते मीनिंग ते सुद्धा पाहिले, रायटिंग वर्क सुद्धा आपण कम्प्लीट केलं. तर आता आपण सुरुवात करतोय त्या पाठातील प्रश्नांचे उत्तरे, ठीक आहे. तर पाहूया प्रश्नांची उत्तरे काय आहेत. तर बघा, पहिला आपला जो प्रश्न आहे तो आहे केव्हा ते लिहा. केव्हा म्हणजे कब, कब हुआ था ये हमें बताना है, ठीक है. व्हेन, सो उसमें हमारा जो पहला प्रश्न है वो रहेगा, पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे का वाटू लागले. बघा, घरच्यांच्या दुःखात म्हणजे जेव्हा घरातील मंडळी, फॅमिली मेंबर्स, ठीक आहे, जे आजारी पडतात, तर तेव्हा त्या मुलाला असं का वाटत होते की मला सुद्धा यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं आहे. घरच्यांच्या, बघा, अर्धा चला य जोडलाय, याला काना आहे, पुन्हा अर्धा चला य जोडलाय, याला काना, ठीक आहे. आणि पहिल्या यावर टिंबानुस्वार दिला, चांच्या, घरच्यांच्या, ठीक आहे. तर का सहभागी व्हावेसे वाटते, तर घरातील मंडळी आजारी पडत व औषध म्हणून चांगले चांगले पदार्थ खात. बघा, आता त्याचा थिंकिंग काय होतं, त्याचे विचार काय होते की जेव्हा घरातील मंडळी म्हणजेच मेंबर आजारी पडत तेव्हा ते औषधाच्या नावाखाली चांगले चांगले पदार्थ खात होते, ठीक आहे. चांगले पदार्थ म्हणजे फ्रूट, ओके, स्वीट मिक्स वगैरे एक्सेट्रा. तेव्हा पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले. तेव्हा त्याला वाटले की मला सुद्धा यांच्या दुःखात सहभागी व्हावे व्हायचं आहे. कळतंय तुम्हाला? तर आपल्याला केव्हा लिहायचं आहे, ठीक आहे. तुम्ही लेसन रीड केलाच असाल, पाठ जो आहे तो वाचून घेतलाच असेल. तर वाचण्याने काय होते, आपल्याला ज्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ती सटदिशी मिळतात, ठीक आहे. तुम्ही मराठीमध्ये बघा, आता तुम्ही सातवी इयत्तेत आहात, आपल्याला पॅसेज रायटिंग येतं, बरोबर. पॅरेग्राफ दिला असतो, त्याखाली क्वेश्चन्स असतात, त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पॅसेज मधून फाईंड करून म्हणजे शोधून लिहायची असतात, बरोबर. मग जर तुम्ही जो लेसन आहे तो नीट रीडिंग केला असेल तर तुम्हाला पटकन त्याची जी उत्तरे ती मिळतील, ठीक आहे. त्यासाठी रीडिंग खूप इम्पॉर्टंट आहे, सो मस्ट रीड. नेक्स्ट आपला जो दुसरा प्रश्न आहे, मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचे असे ठरवले. केव्हा केव्हा ठरवले की आता आपण डॉक्टरांकडून औषध आणायचे. तर बघा, मुलाच्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते व आजारपणातली मजा लुटता येत नव्हती. बघा, आजारपणातली मजा म्हणजेच काय, तर स्वतःचे लाड करून घेणे, है ना. आजारी पडल्यावर आपल्या कसं सगळेजण केअर करतात, चांगले चांगले पदार्थ खायला मिळतात, या सगळ्या गोष्टी त्याला त्याची मजा घेता येत नव्हती, ठीक आहे. म्हणून तेव्हा त्यांनी डॉक्टरांकडून औषध आणायचे असे ठरवले. म्हणजे एकदा का मी डॉक्टरांकडून औषध आणले तर घरातल्यांना कळेल की मला काहीतरी झालं आहे, तेव्हाच मी औषध घेतोय, हो की नाही. म्हणून ती मजा लुटण्यासाठी त्याला काय करायचे होते, डॉक्टरांकडून औषध आणायचे होते. आता तिसरा प्रश्न बघा, मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले. केव्हा केव्हा वाटले त्याला, मी धन्य धन्य झालो म्हणजेच मी खूप लकी आहे असं फील झालं त्याला. बघा, डॉक्टरांनी जेव्हा खोलीत नेऊन मुलाला तपासले, खोलीत नेऊन म्हणजे त्यांचा जो वॉर्ड असतोय ना पेशंट चेकिंग करण्याचा, तपासले व गळ्यातील नळी छातीवर लावून जीभ बघितली. गळ्यातील नळी म्हणजे स्टेथोस्कोप, ओके, ज्याच्याने आपल्या जे चेक करतात डॉक्टर. तर जेव्हा ती जी नळी त्याने त्या मुलाच्या छातीवर लावली आणि जीभ बघितली की जीभ दाखव, अशा प्रकारे आपल्याला चेकअप करतात ना डॉक्टर, तसं सगळे जे मेथड असतात डॉक्टरांचे ते त्या मुलावरती ते करत होते. ते तो जो प्रकार होता ते जे फॉलो सगळे करत होते, त्यामुळे हा सगळा प्रकार पाहून तेव्हा मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले. बघा, कुठेतरी त्याला त्याच्या मनाची जी शांती होती, है की ना, आपण म्हणतो की त्याची इच्छा जी होती ती पूर्ण झाली. कळतंय? तर आपल्याला व्यवस्थित ही सगळी प्रश्नांची उत्तरं लिहून घ्यायची आहेत आपल्या ट्युशन बुकमध्ये, नोटबुकमध्ये, ठीक आहे, वन बाय वन. आणि त्याचे जे पिक्स आहेत ते सेंड करायचे, ते तर आपण शेवटी करणारच आहोत, पण नीट समजून घ्या उत्तरं काय आहेत. आणि लिहिताना फक्त बोर्डवरचा कॉपी डाऊन करायचा नाहीये, इकडे बघायचा आणि बुकमध्ये लिहायचा नाही, तुम्हाला वाचून लिहायचं आहे. प्रत्येक एक आन्सर जो आहे तुम्ही विथ रीडिंग रायटिंग वर्क करायचं आहे, ठीक आहे.
ठीक आहे. तर मुलांनो बघा, आपण जो आपला चौथा प्रश्न आहे केव्हा ते लिहा, त्यातील कंटिन्यू करूया. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली. निराशा म्हणजेच काय? दुःखी झाला, सॅड झाला तो. केव्हा? काय म्हणाले डॉक्टर त्याला की जेव्हा तो निराश झाला? तर बघा, तुझी तब्येत ठणठणीत आहे. ठणठणीत म्हणजे काय? अगदी फिट अँड फाईन. ठीक आहे, ठणठणीत आहे, औषध काही नाही, पण जा घरी. असे जेव्हा डॉक्टर म्हणाले तेव्हा मुलाची निराशा झाली. ठीक आहे, हे ऐकून मुलाची निराशा झाली. ठीक आहे, त्यानंतर आपला जो दुसरा प्रश्न आहे, आकृत्या पूर्ण करा. ठीक आहे, आकृत्या पूर्ण करा मीन्स संजाल बनाना आहे हमें. तर अगदी तुम्हाला या प्रकारे असं डायग्राम पेन्सिलने ड्रॉ करायचं आहे आणि त्यामध्ये आपण मेन आन्सर आपले लिहिणार आहोत. ठीक आहे, सगळे जे बॉक्सेस आहेत ते व्यवस्थित पेन्सिलने ड्रॉ करा. तर बघा, मेन आपला जो प्रश्न आहे, मुलाच्या मते मोठे दुखणे म्हणजेच मोठे आजार कुठले? तर टायफॉइड, क्षय आणि न्यूमोनिया. क्षय म्हणजेच काय? ट्युबरक्लॉसिस म्हणजेच टीबी ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, टीबीला मराठीमध्ये क्षय रोग म्हणतात. टायफॉइड, क्षय, न्यूमोनिया हे मोठी दुखणी आहेत. आणि छोटी दुखणी तर थंडी, ताप, खोकला, पडसे. ठीक आहे, पडसे म्हणजे सर्दी. तर अशा प्रकारे आकृत्या पूर्ण करा. हा जो प्रश्न आहे आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. ठीक आहे, कंटिन्यू करूया. आपला हा पहिला आहे, आणखीन आकृत्या ज्या आहेत त्या आपण पूर्ण करणार आहोत. ठीक आहे मुलांनो, तर आकृत्या पूर्ण करा. यातील आपला जो दुसरा प्रश्न आहे तो आहे मुलाच्या घरातील आजारी व्यक्तींची औषधे. व्यक्ती म्हणजेच काय? मेंबर. ठीक आहे, मेंबर घरातील जे व्यक्ती औषधाच्या रूपात काय काय खात होते किंवा त्यांची औषधे कुठली होती ते आपण सांगायचे. तर आपल्याला आपल्या पाठामध्ये ही सगळी नावे दिलेली आहेत. ठीक आहे, त्याप्रमाणे आपण आकृती पूर्ण करायची आहे. तर मुलाच्या घरातील आजारी व्यक्तींची औषधे, संत्री, मोसंबी, सफरचंद म्हणजे ऍपल. ठीक आहे, खडीसाखर, बेदाणा म्हणजे रेझिन्स, जसं मी तुम्हाला सांगितलं मनुके. ठीक आहे, पेढे आणि शिरा. ठीक आहे, गोड रवा ज्याला म्हणतो आपण, स्वीट मीठ, शिरा. आता आपला जो तिसरा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करातील आजार लिहा. आता आपल्याला आजार लिहायचे आहेत म्हणजेच कोणाला कुठला आजार आहे ते लिहायचं आहे. आईला खोकला. ठीक आहे, पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आईला काय होतो तर खोकला. बाबांना पडसे म्हणजे सर्दी. दादाला अंगदुखी. दादाला काय होतं? अंगदुखी. आणि ताईला हातपाय दुखणे. ठीक आहे, ताईला हातपाय दुखणे. तर इथे आपला जो दुसरा प्रश्न आहे आकृती पूर्ण करा, तो कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे, कंटिन्यू करूया आपण आपला तिसरा प्रश्न. ठीक आहे मुलांनो, तर बघा आपला जो दुसरा प्रश्न आकृती पूर्ण करा, त्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत. पुढील शब्दांना मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा. ठीक आहे, अल्टरनेटिव्ह जो वर्ड आहे मराठी वर्ड तो आपण सांगायचा आहे. तर बघा मुलांना, खूप इम्पॉर्टंट आहे हा सुद्धा प्रश्न. जसं आकृती पूर्ण करा ही खूप इम्पॉर्टंट आहे, त्या प्रकारचे प्रश्न आपल्याला नेहमी एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे मुलांनो, त्यामध्ये मी व्यवस्थित लर्न करून रायटिंग करायचं आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला इंग्रजी शब्द किंवा हे शब्द आपण नेहमीच उच्चारत असतो, म्हणजे नेहमीच आपण बोलत असतो, पण त्याला मराठी भाषेत काय म्हणतात? ठीक आहे ना, त्याचा पर्यायी शब्द काय आहे मूळ तो आपल्याला माहितीच नाहीये, तर ते जाणून घेऊया. आता डॉक्टर आपण नेहमीच म्हणतो डॉक्टर, पण डॉक्टरांना मराठीत काय म्हणतात बरं? तर वैद्य. डॉक्टर म्हणजे काय? वैद्य. किंवा शल्य विशारद. शल्य एखादी दुखणी असेल. ठीक आहे, एखादी गोष्ट किंवा त्रास आपल्याला होतोय, एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय, दुखणी होतीये, तर त्यावर जो जी ती बरी होण्यासाठी केलेली जी क्रिया आहे, है ना, म्हणजे तपासून ती तो जो रोग आहे, दुखणं आहे, तो पूर्णपणे बरा करणं किंवा त्यावर उपाय शोधणं, त्याला शल्य विशारद पण म्हणतात. ठीक आहे, डॉक्टरांना पर्यायी शब्द वैद्य किंवा शल्य विशारद. त्यानंतर दुसरं आहे ऑपरेशन. बघा, आता ऑपरेशन पण आपल्याला माहिती आहे, आपण नेहमीच म्हणत असतो, पण ऑपरेशनला मराठी शब्द काय आहे? तर शस्त्रक्रिया. शहामृगाचा त्यानंतर अर्धा स काढलेला आहे, हाफ स, त्याला त्र जोडलेला आहे, त्र. ठीक आहे, शस्त्र आणि
कला पहिली विलांटी की त्याला रफार दिलेला आहे अर्धा र क्री आणि याला काना या शस्त्र क्रिया कशा प्रकारे लिहिला आहे व्यवस्थित बघून घ्या. रायटिंग करताना अजिबात गडबड किंवा मिस्टेक करू नका. ठीक आहे. त्यानंतर मेडिसिन बघा, आता आपण मेडिसिन शब्द पण नेहमी म्हणत असतो पण मेडिसिनला मराठीत म्हणतात औषध. ठीक आहे. किंवा दवा, औषध दवा मेडिसिन. चौथा आहे पेशंट. आता पेशंट म्हणजे रुग्ण. काय म्हणतात मराठी भाषेत? रुग्ण. र ला पहिला उकार रु, अर्धा ग त्याला न बाणाचा जोडलेला आहे. अर्धा ग ला न जोडायचं आहे. ठीक आहे. बाणाचा. रुग्ण किंवा आजारी माणूस. ठीक आहे. सिंपल आजारी माणूस म्हणजे पेशंट. आता आपला जो चौथा प्रश्न आहे, गुलगुलीत बिछाना. गुलगुलीत बिछाना याप्रमाणे शब्दांच्या जोड्या जुळवा. बघा तुम्हाला बऱ्याचदा काय होतं, पेपर मध्ये जो आहे दोन ब्रॅकेट येतात आपल्याला, बॉक्स असतात त्यामध्ये ऑप्शन्स दिलेले असतात. ठीक आहे. त्या बॉक्सेसला किंवा ऑप्शन्स बघून आपल्याला त्याचे पेअर्स जे आहेत ते बनवायचे आहेत, म्हणजे काय करायचंय, जोड्या जुळवायचे आहेत. ठीक आहे. जर तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा पाहून लिहू शकता. तर मी डिरेक्टली इकडे आपल्या ज्या जोड्या आहेत त्या बनवल्या आहेत. बघा, टवटवीत, टवटवीत फूल. एखादा फूल फ्रेश आत्ताच नुकताच उगवलेला जो असतो है ना, अभी जो ब्लूम हुआ है या खिला हुआ है उसे देख के हम कहते हैं, काय म्हणतो आपण, किती टवटवीत फूल आहे, टवटवीत. ठीक आहे. फ्रेश, टवटवीत म्हणजे काय, फ्रेश. त्यानंतर बटबटीत, बटबटीत डोळे. बटबटीत म्हणजे मोठाले, बटबटीत डोळे, मोठाले डोळे है ना, बेडकाचे आपण पाहिलं आहे, बेडकाचे डोळे कसे असतात, बटबटीत म्हणजेच मोठाले. टवटवीत फूल, बटबटीत डोळे. चमचमीत भाजी. चमचमीत म्हणजे काय, अगदी ज्याला आपण म्हणतो चटपटीत है ना, टेस्टी, चटपटीत, लज्जत, लज्जतदार ज्याला आपण म्हणतो, तर चमचमीत भाजी. त्यानंतर मिळमिळीत, मिळमिळीत जेवण. मिळमिळ म्हणजे काय, अगदी सॉफ्ट. ठीक आहे. मिळमिळीत, मिळमिळीत जेवण. ठणठणीत, ठणठणीत आरोग्य. आता आरोग्य म्हणजे काय, हेल्थ. हेल्थला मराठीमध्ये आरोग्य म्हणतात. ठीक आहे. ठणठणीत आरोग्य, अर्धा गला य जोडलेला आहे. ठीक आहे. म्हणजे काय, फिट अँड फाईन. आपली जी हेल्थ कशी आहे, फिट आहे. गुळगुळीत दगड, गुळगुळीत दगड, अगदी गुळगुळीत जिसे चिकना आपण ज्याला म्हणतोय ना, त्याच्यावरून कुठलीही गोष्ट पटकन सरकून जाणार अशी गुळगुळीत, तर गुळगुळीत दगड. ठीक आहे. या जोड्या आपण जुळवल्या आहेत, त्या व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये लिहायच्या आहेत आणि त्याचसोबत लर्न सुद्धा करायचे. ओके. लर्न अँड राईट बोथ, कारण की तुम्हाला ओरल मध्ये सगळं विचारलं जाणार आहे, त्यामुळे लर्निंग सुरू ठेवा. ठीक आहे मुलांना. तर बघा, आपला जो पुढचा पाचवा प्रश्न आहे तो आहे पुढील तक्ता पूर्ण करा. ठीक आहे. आपल्याला जो चार्ट दिला आहे तो कम्प्लीट करायचा आहे. तक्ता म्हणजे काय, चार्ट. तर त्यातील पहिला प्रश्न जो आहे, आपण आजारी असताना काय करू शकत नाही, काय करू शकत नाही जेव्हा आपण आजारी पडतो. ठीक आहे. तर कुठल्याही गोष्टीत मन रमत नाही. बघा, कुठल्याही गोष्टीत मन रमत नाही म्हणजेच आपल्याला इंटरेस्टच वाटत नाही काही करण्याचा, है ना, कशातच मन लागत नाही आपला. त्यानंतर अभ्यास करू शकत नाही, फिरायला जाऊ शकत नाही, खेळू शकत नाही. आजारी पडल्यावरती या सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही. ठीक आहे. मिस करतो या सगळ्या गोष्टी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला सेम तक्त्यामधला, आपण आजारी नसताना काय करू शकतो. आजारी नसताना यानी हम जब बीमार नहीं होते है तब हम क्या क्या कर सकते है. तो देखिए, प्रत्येक गोष्ट उत्साहाने करू शकतो. उत्साह म्हणजे एक्साइटमेंट. ठीक आहे. हर एक बात, हर एक चीज को हम पूरी तरह से एक्साइटमेंट में कंप्लीट कर सकते हैं, है ना. फिर जो अभी देखो उसमें क्या क्या चीजें आती है, भरपूर अभ्यास, खेळायला फिरायला जाने, खेलने जाना, घूमने जाना, मित्र मैत्रिणींसोबत गप्पा इत्यादी करू शकतो. बघा, या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण आजारी नसताना करू शकतो. म्हणजेच तुम्हाला कधीच आजारी पडायचं नाहीये, कळतं का. म्हणजेच तुम्ही आजारी पडलं तर बघा कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही नाही करू शकत आणि आजारी नसल्यावर करू शकतात, या गोष्टींमध्ये डिफरन्स बघायचा. त्यामुळे आपण आपल्या स्वतःची काळजी नेहमी घ्यायची आहे. ठीक आहे.
आपण आजारी पडू अशी कुठलीच गोष्ट आपण करायची नाही. जसं थंड खाणे, त्यानंतर अपूर्ण झोप, आपली झोपही पूर्ण असली पाहिजे, हेल्दी खाणं, ज्या ज्या गोष्टी आपल्या हेल्थसाठी चांगल्या आहेत त्या खाणं, जंक फूड वगैरे बाहेरच्या उघड्यावरचं अजिबात खायचं नाहीये. ठीक आहे, तर या गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत आपण ठणठणीत असण्यासाठी, म्हणजेच काय फिट राहण्यासाठी. ठीक आहे, तर हा हे सुद्धा तुम्ही जर तुम्हाला तुमच्या बुकमध्ये जागा नसेल तर वन बाय वन एका खाली एका हे क्वेश्चन लिहू शकता. आता मला इथे जागा होती म्हणून मी डिवाइड करून लिहिलंय. ठीक आहे ठीक आहे. तर बघा मुलांनो, आपला जो सहावा प्रश्न आहे तो आहे समानार्थी शब्द लिहा. ठीक आहे, समानार्थी शब्द, समानार्थी विरुद्धार्थी हे सुद्धा खूपच इम्पॉर्टंट महत्वाचे प्रश्न आहेत. कारण आपल्याला इथून पुढे, म्हणजे आता आपण सेव्हन्थ मध्ये आहोत तर 10th स्टँडर्ड पर्यंत हे सगळे लक्षात ठेवायचे आहेत. कारण नेहमी आपल्याला एक्झाम मध्ये ते पुन्हा पुन्हा विचारले जातात, रिपीट होतात. ठीक आहे, त्यामुळे एकदा आपण रीड लर्न केल्याच्या नंतर आपल्याला तो व्यवस्थित लक्षात राहायला हवाय. ठीक आहे, तर बघा, पडसे, पडसे म्हणजेच सर्दी. समानार्थी शब्द काय? सर्दी. दवाखाना, दवाखाना म्हणजे इस्पितळ. ठीक आहे, मराठीमध्ये दवाखान्याला इस्पितळ सुद्धा म्हणतात. डोके मस्तक आणि फुशारकी म्हणजेच काय? बढाई. फुशारकी मारणे, बढाई मारणे. ठीक आहे, आता समानार्थी आपण पाहिले. सातवा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी म्हणजेच ऑपोजिट. ठीक आहे, तर बघा, गोड कडू. गोड म्हणजे काय? स्वीट. त्याचं ऑपोजिट बिटर. बिटरला काय म्हणतात? कडू. गोड कडू. आनंद दुःख. आनंद दुःख. दुःख लिहिताना आपल्याला असं या प्रकारे स्वल्पविराम द्यायचा आहे. त्यानंतर स्वार्थीपणा, निस्वार्थीपणा. स्वार्थी म्हणजे सेल्फिशनेस. ठीक आहे, तर स्वार्थीपणा, निस्वार्थीपणा. आपल्याला काय करायचं? फक्त नळाला पहिली विलांटी नी, त्यापुढे पूर्ण ही जी हा जो शब्द आहे तो आपल्याला जशाचा तसा लिहायचा आहे. म्हणजे सेम वर्ड जो आहे तो कॉपी करायचा आहे. नी स्वार्थीपणा. ठीक आहे, राग प्रेम. राग चा ऑपोजिट प्रेम. छोटी मोठी. छोटी मोठी. स्वतंत्र, स्वतंत्र परतंत्र. स्वतंत्र म्हणजे काय? आपल्या देशातील स्वतंत्र. आणि परतंत्र म्हणजे बाहेरच्या देशातील पर. ठीक आहे, पर म्हणजे परका, परक्या देशातील परतंत्र. त्यानंतर पालथे उताणे. पालथे म्हणजेच काय? सरळ. उताणे म्हणजेच काय? उबडे ज्याला आपण म्हणतो, उताणे. ठीक आहे, पालथे उताणे. निराशा आशा. निराशा आशा. चांगले वाईट. चांगले वाईट. आणि सुख दुःख. इथे आपल्याला आनंदाचं पण दुःखच येणार आणि सुखचं पण दुःखच येणार. सुख दुःख. ठीक आहे, हे सगळे लक्षात ठेवायचे आहेत, व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओ थोडा झूम करा आणि झूम करून तुम्ही सगळे शब्द जे आहेत ते बोलून बोलून लिहू शकता. ठीक आहे, तर मुलांनो बघा, आपला जो आठवा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या चित्रांसंबंधी काही शब्द दिले आहेत, त्यांचा उपयोग करून वाक्य तयार करा. त्यांचा म्हणजे शब्दांचा, त्या शब्दांचा उपयोग करून आपल्याला वाक्य बनवायचे, म्हणजे मेक सेंटेन्स. ठीक आहे, आणि त्या सेंटेन्स मध्ये तो शब्द हा यायला हवा, आना चाहिए. ठीक आहे, तर चित्र कुठलं दिलं आहे बघा, मी इथे तुम्हाला ब्रॅकेट मध्ये दिलं आहे. आपल्याला दिसतंय काय? दिसतंय तर औषध. हो ना, औषधाची बाटली असते, ज्या गोळ्या असतात, मेडिसिन्स असतात, त्याचे जे टॅबलेट्स असतात, कॅप्सुल्स वगैरे. ठीक आहे, तर या औषधांसंबंधी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांवरून आपण सेंटेन्स बनवूया. चला सुरुवात करूया. पहिला आहे औषध. ठीक आहे, औषध. मी औषध आणले. ठीक आहे, मी औषध आणले. हवं तर तुम्ही तुमच्या ओनली सुद्धा सिंपल सेंटेन्स बनवू शकता ज्यामध्ये औषध हा शब्द यायला हवा. मी औषध आजारी असल्यावर औषध नियमित घेतो किंवा नेहमी नियमित प्रमाणे घेतो असं सुद्धा तुम्ही लिहू शकता तुमच्या ओनने. ठीक आहे, त्यानंतर दुसरा शब्द आहे औषधांना. औषधांना, औषधांना खर्च येतो. बरोबर आहे, खर्च म्हणजेच काय? अगर हम देखेंगे तो आजकल दवाइयां भी, दवाइयों का जो दाम है वो भी आसमान छूने लगा है. यानी महंगा हो गया है ना, म्हणजेच काय? त्याचा जो खर्च आहे तो खूप वाढत आहे, खर्च येत आहे.
म्हणूनच आजारपण नको म्हणतो आपण, किंवा आजारी पडल्यावरती बघा किती खर्च होतो, औषधांचा तर येतोच, इतकी महाग महाग औषधं, पण दवाखान्यात जाण्याचा सुद्धा आपल्याला खर्च येतो, हो की नाही? आणि आपली हेल्थ बिघडते ते वेगळं कारण. तर बघा, औषधांना खर्च येतो, ठीक आहे. औषधांपासून 10 वरती डॉट आहे. तुला औषधांपासून किती गुण आला? गुण आला म्हणजेच काय? बघा, त्यांनी त्यांनी विचारलं आहे, आपण म्हणतो ना की तुम्ही इन दवाईयों से कितनी राहत मिली या कितना फर्क महसूस हो रहा है ना, अशा प्रकारे आपण एखाद्या पेशंटला किंवा आपले जे रिलेटिव आहेत त्यांना विचारतो की तुम्ही इन दवाईयों से दवाईयों को कितना अच्छा असर हो रहा है या उनमें से कुछ प्रोग्रेस हो रहा है ना, म्हणजे तुला औषधांपासून किती गुण आला, ठीक आहे. गुण आला म्हणजेच काय? तर म्हणजे बरं वाटणं, ठीक आहे, त्यांचा जो चांगला असर होणं, ठीक आहे. त्यानंतर औषधांचा गैरवापर करू नये. येस, गैरवापर म्हणजेच काय? मिसयूज, ठीक आहे. आपल्याला औषधांचा गैरवापर करायचा नाहीये, म्हणजेच आपल्या ओनने आपण औषधं घ्यायची नाहीये, विदाउट म्हणजे डॉक्टरच्या कन्सल्टंटनीच आपल्याला औषधं घ्यायची आहे, त्यांच्या म्हणजे कन्सल्ट प्रमाणे जे ते आपल्याला देतात तेच आपल्याला घ्यायचे. आपण आता सपोज आपल्या एखादा घरी डोकं दुखलं, पोट दुखलं, तर आपण स्वतः मेडिकल जाऊन कुठलीही औषधं स्वतःच्या ओननी घ्यायची नाहीये. त्याने काय होतं, एकतर त्याचा चुकीचा असरही आपल्या शरीरावर होऊ शकतो, ठीक आहे, आणि दुसराही कुठला आजार त्या औषधांमुळे उद्भवू शकतो. म्हणून त्याचा गैरवापर करू नये. आणि आपणही कोणाला सल्ले देऊ नये की तू असं असं औषध घे. त्यांना एकच सल्ला द्यायचा की तू चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घे, ठीक आहे, किंवा त्यांच्याच कन्सल्ट करून घे की कुठला औषध मी यावर घेऊ, ठीक आहे. औषधांचा गैरवापर करू नये. त्यानंतर औषधातून या सर्व औषधातून हे एकच औषध द्या. बघा, हे प्रत्येक शब्द जे आहेत ते आपल्या सेंटेन्स मध्ये आलेले आहेत. या सर्व औषधातून हे एकच औषध द्या. बऱ्याचदा कधी कधी असं होतं की आपण जी लिस्ट मागवतो पण तेवढे पैसे आपल्याकडे नसतात, हो की नाही? मेडिकलमध्ये गेल्यावरती कमी पैसे असतात आपल्याकडे आणि आपल्याला औषधं बरीच घ्यायची असतात. मग अशा वेळेस आपण काय सांगतो की या औषधांमधून फक्त हेच औषध मला आता द्या, बाकी मी नंतर घेणार, ठीक आहे. मग नंतर आपण जेव्हा घरी पैशांची जेव्हा आपली व्यवस्था होईल तेव्हा आपण ते घेऊ शकतो, ठीक आहे. अशा वेळेस हा शब्द सुद्धा आपण वापरू शकतो, या सर्व औषधातून हे एकच औषध द्या, ठीक आहे. किंवा डॉक्टर सुद्धा आपल्या पेशंटला सांगतात की ही इतकी औषधं घेण्याची तुम्हाला आवश्यकता नाही, या औषधांमधून फक्त हा एकच औषध तुम्ही घ्या, यामुळे तुम्हाला आराम मिळेल, ठीक आहे. आता औषधांनी, आपला 6वा जो शब्द आहे औषधांनी आजीच्या तब्येतीला आराम मिळाला. येस, औषधांनी आजीच्या तब्येतीला आराम मिळाला. आता इथे तुम्ही आजीच्या जागी कोणाचंही नाव लिहू शकता, ठीक आहे. आपल्याला हा जो मेन शब्द आहे तो आपल्या सेंटेन्स मध्ये यायला हवा. औषधांच्या, आता औषधांच्या शब्दांमध्ये शब्दांवर लक्ष द्यायचं आहे. औषधांना, औषधांपासून, औषधांचा, औषधातून, औषधांनी आणि आता औषधांच्या. औषधांच्या बाटल्या नीट ठेवा. येस, औषधांच्या बाटल्या ज्या आहेत त्या नीट ठेवायला हव्यात, कारण जेणेकरून लहान मुलांच्या वगैरे हाती ते लागता कामा नये. किंवा वेळीच आपल्याला जेव्हा एखादा दुखणा आढळला किंवा जाणवला तर तो औषध आपल्याला पटकन मिळायला हवा, ठीक आहे. म्हणून औषधांच्या बाटल्या नीट ठेवा. शेवटी आपला जो 8वा शब्द आहे, बघा इथे जागा नाही म्हणून मी बाजूला लिहिते, कंटिन्यू करायचं आहे. आपण औषधांवर, आता काय आहे औषधांवर, 10 वरती डॉट आहे, 10 ला कान 10. योग्य औषधांवर योग्य सूचना लावा. सूचना म्हणजेच काय? नोटीस, ठीक आहे. हा, नोटीस तर असतातच, त्याची जी एक्सपायरी डेट असते ती दिलेली असते. त्यानंतर कीप इन सेफ ड्राय प्लेस ऑर कोल्ड प्लेस, अशा बघा सूचना लिहिलेल्या असतात की बाटली ही नेहमी थंड ठिकाणी ठेवा,
उघड्यावर ठेवा, उघड्या जागे ठेवा, म्हणजे बंद एखाद्या ड्रॉअर मध्ये आपल्याला ती ठेवायची नाहीये. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे, सगळ्या शब्दांपासून वाक्य बनवली आहेत, म्हणजे सेंटेन्स बनवला आहे. हर एक सेंटेन्स और हर एक शब्द जो है बिल्कुल अच्छी तरह से हमें पढ़ना है और पढ़कर लिखना है. ठीक है, ठीक है मुलानो, आता आपला नववा आणि शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर तो आपण पाहूया. कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा उपयोग करून वाक्य पूर्ण करा. वाक्य प्रचारांचा, ठीक आहे, दॅट मीन्स कम्प्लीट द सेंटेन्स युझिंग फ्रेसेस इन द ब्रॅकेट. आता आपल्याला ब्रॅकेटमध्ये बघा काही वाक्प्रचार दिलेले आहेत. सूचेनासे होणे, दॅट मीन्स कुछ भी सूचता नाहीये, काहीच सुचत नाहीये. सूचेनासे होणे, सक्त मनाई असणे, हुशारकी मारणे आणि ठणठणीत असणे. ठीक आहे, आता आपल्याला हे जे वाक्प्रचार फ्रेजेस आपल्याला जे दिले आहेत ब्रॅकेटमध्ये, त्याचा उपयोग करून आपल्याला सेंटेन्स कम्प्लीट करायचा आहे. ठीक आहे, कोणता जो फ्रेज आहे, वाक्प्रचार आहे, तो सुटेबल आहे या वाक्याला, म्हणजे सेंटेन्सला, तो आपल्याला लावून कम्प्लीट करायचा आहे. एक गोष्ट आणखीन मी सांगणार आहे, बघा मुलांनो, आधी आपण आपला सेंटेन्स बघूया, वाक्य बघूया. सुलेमान चाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत डॅश. आता आपल्याला ब्रॅकेटमध्ये वाक्प्रचार दिलेला आहे, सुचेनासे होणे, सक्त मनाई असणे, फुशारकी मारणे, ठणठणीत असणे, हा वाक्प्रचार इथे योग्य आहे. बघा, सुलेमान चाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत ठणठणीत असते. आपण काय लिहिणार आहोत, ठणठणीत असते. ठीक आहे, आता हा आपला आन्सर आहे, म्हणून आपण इथे डॅश करू. असणे नाही, आपल्याला असते लिहायचंय, म्हणजेच काय करायचंय, तो सेंटेन्स जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे. ठीक आहे, बरेच मुलं काय करतात, जसाच्या तसा ब्रॅकेटमधून शब्द उचलतात, वाक्प्रचार उचलतात आणि तिकडे जॉईन करतात, लिहून टाकतात. तर अशा वेळी आपला हाफ मार्क जो आहे तो कट होतो. ठीक आहे, सपोज 1 मार्कला आपल्याला आन्सर असेल तर हाफ मार्कच आपल्याला मिळणार. तर या गोष्टीकडे लक्ष द्या, आपल्याला जसाचं तसं लिहायचं नाहीये, ठणठणीत असणे असं नाही लिहायचंय, ठणठणीत असते, सेंटेन्स कम्प्लीट करायचा आहे. त्यानंतर ध्वनी क्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही डॅश. ध्वनी क्षेपक म्हणजेच काय, लाऊड म्युझिक. ठीक आहे, किंवा लाऊड व्हॉइस, अगदी लाऊड व्हॉइस जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला सुद्धा काही सूचेनासे होते, है ना. खूप जोराचा डीजे वगैरे काही वाजत असेल तर आपल्याला काही सूचेनासे होते. त्याचप्रमाणे ध्वनी क्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही सूचेनासे होते. ठीक आहे, होणे नाही लिहायचे आपल्याला, होते, फक्त आपल्याला तो चूज करायचा आहे. करेक्ट ऑप्शन किंवा करेक्ट वाक्प्रचार जो आहे तो चूज करायचा आहे किंवा सर्च करायचा आहे. ठीक आहे, शोधायचा आहे. सूचेनासे होते, फुल स्टॉप. ठीक आहे, आता आपला जो तिसरा वाक्य आहे, जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता, वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप डॅश. बघा, आता नवीन कंपास, कंपास म्हणजे कंपास बॉक्स. ठीक आहे, जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता, त्या वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो फुशारकी मारत होता. फुशारकी मारणे, फुशारकी म्हणजे काय, बढाई मारणे होतो ना नेहमी. बघा, आपण एखादी नवीन वस्तू घेतली तर ती आपण दुसऱ्यांना दाखवताना थोडा फुशारकी मारतात. मुलं असतात बरेच जणांची असा स्वभाव असतो की काही एखादी हातामध्ये किंवा बोटामध्ये काही अंगठी घातली मागणी तर ते सतत असे हात हलवत राहतात, म्हणजे आपल्याला दिसावं की त्यांनी घातलंय. त्याला काय म्हणतात, बढाई मारणे, फुशारकी मारणे. किंवा घरात नवीन एखादी वस्तू घेतली आपण तर ती सुद्धा आपण सगळ्यांना दाखवत वगैरे एखाद्याचा असा स्वभाव असतो, फुशारकी मारणे. ठीक आहे, तर जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता, वर्गातील सर्व मुलांना दाखवतो खूप फुशारकी. बघा, फुशारकी मारणे नाही लिहायचे आपल्याला, मारत होता. वाक्य पूर्ण करायचंय, मारत होता. ठीक आहे, आपल्याला फक्त सुटेबल जो वाक्प्रचार आहे तो
शोधायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला वाक्य बनवायचं आहे. ठीक आहे, शेवटचा आता आपला एकच वाक्प्रचार राहिलेला आहे आणि एकच वाक्य राहिलेला आहे. तो रस्ता खासगी असल्यामुळे आपले वाहन तेथून नेण्यास डॅश तेथून नेण्यास सक्त मनाई असणे. आपण काय लिहिणार आहोत? सक्त मनाई आहे. खासगी म्हणजे काय? प्रायव्हेट, पर्सनल. ठीक आहे, खासगी म्हणजे पर्सनल. तो रस्ता खासगी म्हणजे प्रायव्हेट असल्यामुळे आपले वाहन, वाहन म्हणजे काय? व्हेकल, वाहन म्हणजे व्हेकल, तेथून नेण्यास सक्त मनाई आहे. सक्त मनाई आहे, फुल स्टॉप. आणि आपला आन्सरला आपण डॅश करणार आहे. ठीक आहे, तर बघा मुलांना सगळे जे प्रश्नांची उत्तरं किंवा आज जितका आपण रायटिंग वर्क केला भरपूर आहे. सातव्या लेसन, सातव्या पाठाचा जो रायटिंग वर्क आहे तो खूप जास्त आहे, त्यामुळे व्यवस्थित चांगल्या हँडरायटिंग मध्ये पूर्ण कम्प्लीट करायचं आहे. हँडरायटिंग चांगली काढा, गडबड गोंधळ करू नका. एक एक क्वेश्चन कम्प्लीट झाल्यावर लाईन लिव्ह करायची आहे. ठीक आहे, एकाखाली एक लिहू नका, व्यवस्थित सुटसुटीत असं लिहा. त्याचे सगळे पिक्स आम्हाला होमवर्क मध्ये सेंड करा आणि लर्निंग सुद्धा करा, कारण तुम्हाला ओरल मध्ये हे सगळे जे आहे क्वेश्चन आन्सर ते विचारले जाणार आहे.